ह्या वेगवेगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की वैयक्तिक कुणीच कुणाची निंदा नालस्ती करू दे. आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे, परंपरा आहे, एक आपल्या महाराष्ट्रामधल्या विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. जसं आपल्याला इतर राज्यामध्ये वेडेवाकडे प्रकार सभागृहामध्ये झालेले पाहायला मिळतात किंवा कधीकधी काही म्हणजे खुर्च्या उचलणं किंवा मारामारी पण काही ठिकाणी झालेल्या आहेत, अशा प्रकारच्या घटना आपल्या इथं आपण कधीच होऊन देत नाही, कारण ती सुरुवातीपासून वडीलधाऱ्यांनी चालवत आलेली परंपरा पुढेही चालली पाहिजे असं आम्हासारख्यांनाही वाटतं. आणि कटाक्षाने त्याबद्दल आम्ही सगळेजणं आतमध्ये जागृत राहून काम करत असतो. आता ह्याच्या उपर देखील काही जण कधीकधी बोलता बोलता काही रिस्पॉन्स मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो, परंतु प्रत्येकाने त्याबद्दल मर्यादा ठेवली पाहिजे आणि आपल्याकडनं काही चूक होऊन देता कामा.